नमस्कार मंडळी, उन्हाळा सुरू झालेला आहे आणि आपल्या शरीरात उष्णता सुद्धा वाढते. मग ती उष्णता कमी करण्यासाठी ताक हे सर्वात उत्तम पेय आहे. तर आज आपण मसाला ताक घरी कसं बनवायचं मी ते तुम्हाला दाखवणार आहे. चला तर मग आपण त्यासाठी लागणारं साहित्य बघूया. मसाला ताक बनवण्यासाठी मी कोथिंबीर घेतलेली आहे, पुदिन्याची पानं आहेत, आलं आहे आणि दोन मिरच्या घेतल्यात कमी तिखट असलेल्या. इथे काळं मीठ आहे, साधं मीठ आहे आणि ही भाजलेली जिरे पूड आहे. तसंच मी अर्धा किलो दही घेतलेलं आहे आणि दोन ग्लास पाणी. तुम्ही बघू शकता, प्रथम आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये कोथिंबीर, पुदिन्याची पानं, आल्याचे तुकडे आणि मिरचीचे तुकडे आणि थोडं पाणी ओतायचं आहे. आणि हे मिक्सरला लावायचं आहे. तुम्ही बघू शकता आपला मसाला रेडी आहे. प्रथम आपल्याला दही बीट करून घ्यायचं आहे, पूर्णपणे मिक्स करायचं आहे. स्मूथ करायचं आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला काळं मीठ टाकायचं आहे, साधं मीठ टाकायचं आहे आणि जिरं पूड टाकायचं आहे. आणि हे आपण मसाला जो रेडी केला होता ते सुद्धा टाकायचं आहे. आणि मस्तपैकी ढवळत राहायचं. मस्त पैकी. आता हे जे भांडं आहे त्याच्यामध्ये थोडं पाणी ओतायचं आणि ते सुद्धा याच्यात टाकायचं. आणि मी दोन ग्लास पाणी घेतलं होतं. ते पण याच्यात टाकायचं आणि मिक्स करायचं. वाव, खूप सुंदर स्मेल येत आहे. खूपच छान. तुम्ही बघू शकता खूपच सुंदर कलर आलेला आहे आणि जो वरती फेस आहे तो पण खूप मस्त दिसत आहे. मसाला ताक बनवून तयार आहे. आपला मसाला ताक खूपच छान झालेला आहे. आपण एका ग्लासमध्ये काढूया मस्त पैकी. उन्हाळ्यात थंड ताक प्यायची मजा काही वेगळीच असते. चला तर आपण थंड ताक पिऊया. याच्यामध्ये थोडे बर्फाचे तुकडे टाकूया. मस्त. खूपच छान दिसत आहे. थोडी जिरे पावडर टाकूया.
आणि थोडी कोथिंबीर। ताक हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतो, तो चविष्ट असतो, तसेच तो पाचक पेय सुद्धा आहे। तुम्ही बघू शकता आपला मसाला ताक खूपच छान झालेला आहे। वाव, जबरदस्त, मस्त पैकी थंडगार। तुम्ही पण घरी ट्राय करा, तुम्हाला पण खूप आवडेल। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली? जर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही मला लाईक, कमेंट्स आणि माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा। माझं चॅनल आहे भारती गवत लाईफस्टाईल। तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला, त्याबद्दल थँक्स।